हॅलो एव्हरीवन, चौदा चविष्टमध्ये मी ज्योती शहा आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा असा आणि फेवरेट असणारा मँगो मिल्कशेक. त्यासाठी मी इथे दोन हापूस आंबे व्यवस्थित बारीक फोडी करून घेतलेले आहेत. चवीनुसार साखर लागणार आहे आणि थंड दूध घेतलेलं आहे आणि इथे केशर घेतलेलं आहे 4 ते 5 काड्या. ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरीही चालेल. आता आपण मिल्कशेक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण आंब्याचे तुकडे घालून घेणार आहोत. केशरच्या काड्याही घालत आहे मी इथे. थोडेसे आंब्याचे तुकडे मी हे डेकोरेशनसाठी ठेवलेले आहेत, ते आपण वरून टाकणार आहोत. दूध टाकून घेत आहे मी इथे. दूध थंड घेतलं तरीही चालेल किंवा आपण मिल्कशेक फिरवल्यानंतर हे मिक्सरचं भांडंच फ्रीजला ठेवलं तरीही चालेल. आंबा गोड आहे त्याच्यामुळे मी साखर इथे फक्त 2 टेबलस्पूनच घालून घेणार आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया. आपला मँगो मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. आपण तो ग्लासमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा किती छान आणि थिक झालेला आहे. आपण मँगोच्या फोडी करून घेतल्यामुळे याच्यामध्ये थोडे थोडे तुकडे राहिलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. ते खूप छान लागतात शेक पिताना. तुम्ही पल्प वापरायचा असला तुम्ही पल्पही वापरू शकता. मग तुम्ही वरून याच्यामध्ये फोडी टाकल्या तरीही चालतील. हे पहा, आता मी याच्यामध्ये आंब्याचे थोडेसे तुकडे टाकून घेणार आहे वरून. आपला मस्त थंडगार असा मँगो मिल्कशेक तयार आहे. तेव्हा नक्की करून पहा. 14 चविष्ट लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे अशाच रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहतील. भेटूयात आपण पुढच्या एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.